नमस्कार, मी सतीश मुळे। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जात असतानाच रत्नागिरी येथील मच्छीमारांनी मात्र न्याय हक्कासाठी केले आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे फार जरुरीचे। जिल्हा परिषदही सहकार्य करण्यास तयार, अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे प्रतिपादन। अखेर कोकण रेल्वे मार्गावर धावली विजेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वेगाडी, कोकणवासियांचे स्वप्न झाले पूर्ण। आणि रखडलेल्या रत्नागिरी बसस्थानकाचं काम लवकर सुरू केले जाणार, परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांची ग्वाही। बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। नमस्कार नमस्कार नमस्कार। आपल्या परिसरात म्हणजेच रत्नागिरीत नवीन बस स्टँड समोर अरिहंत मॉल मध्ये 24 तास मेडिकल सेवा देणारे वेलनेस फॉरएवर चे भव्य असे स्टोर चालू झाले आहे। आता औषध आणि जीवनावश्यक वस्तूंबरोबरच ब्युटी प्रोडक्ट्स, बेबी केअर, सिनियर सिटीजन यांना लागणाऱ्या वस्तू देखील पुरवण्यासाठी वेलनेस फॉरएवर दिवस रात्र तुमच्या सेवेत असणार। मोफत घरपोहोच सेवेसाठी संपर्क करा 86 57 94 99 17 किंवा 18 या क्रमांकावर। काही नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा। अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आले। काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते एच फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला। मुलांशी एच फॉर एच आय व्ही बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे। तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास। सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत। एच आय व्ही पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। महाराष्ट्र शासनाने पर्ससीन व LED द्वारे मासेमारी न करण्याचा जो कायदा केला आहे त्याविरोधात रत्नागिरी येथे मच्छीमारांनी जोरदार आंदोलन केले। मच्छीमार सुधारित नवीन कायदा। प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदरात उभ्या असलेल्या सर्व बोटींवर काळे झेंडे लावून कायदा रद्द करावा म्हणून निषेध केला आणि बंदरातच जोरदार घोषणा दिल्या। सर्वप्रथम मी माझं वक्तव्य सांगण्याच्या आधी सर्व भारतवासियांना मी हॅपी रिपब्लिक डे असं सांगतो
आणि आम्ही जे आज इथे सगळेजण जमलो आहोत, नुकताच जो पार शासनाने पारित केलेला जो सुधारित कायदा आहे त्याच्या विरोधात आम्ही आज सगळे, आमचे 3 तारखेपासून आमची उपोषण चालूच आहेत. आज 26 तारीख आहे, 26 जानेवारी आहे, आज 24वा दिवस आहे. शासनाला आम्ही प्रदर्शने करून शासनाकडे आमची मागण्या आम्ही आमच्या निवेदनाद्वारे देऊन सुद्धा पण शासनाला जी जाग येत नाही, म्हणून आम्ही आज 26 जानेवारीला आमचा हा जो अधिवेशन उपोषण आहे याला तीव्रचा एक शकल दिलेली आहे, तीव्र केलेला आहे. आणि जरी आजच्या आधी आजच्या पुढे जर शासनाने आमच्याकडे आमच्या लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे, तर साहजिकच आहे आम्ही याच्याची पुढची पावले आहोत. उदाहरणार्थ आपलं आत्मदहन वगैरे करायचं असेल आपल्या मागणीसाठी आणि आपल्या हक्कासाठी भांडण्यासाठी आम्ही खरोखरच ती पुढे पाऊल उचलणार आहोत. शासनाने आज खरोखरच आमच्या पर्सिन नेटवरच मुळात हे जे वेगवेगळे कायदे आणून आमच्यावरच अत्याचार केलेला आहे. आणि शासनाला आमचा हा मासेमारी धंदा आणि हा आमचा पर्सिनेट व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो लाखो लोकांना उपासमारीची वेळ आणायची आहे आणि आम्हाला या धंद्यातून संपवायचं आहे, म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केला जातोय. मच्छीमारांचे नेते नासिर वागू, दिनेश सावंत, नुरुशेठ पटेल आदी प्रमुख मच्छीमार हा कायदा रद्द करावा म्हणून मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडत आहेत. परंतु आज तरी त्याला यश येत नसल्याने 26 जानेवारी रोजी मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. सर, मी मजर मुकादम, मी पारंपरिक मच्छीमारच आहे, कारण माझा जो मच्छीमारी व्यवसाय हा पिढी इन पिढी व्यवसाय आहे. पण आज आमच्या शासनाची जो पारंपरिक आणि आधुनिक मच्छीमार ही जी त्यांनी व्याख्या केलेली आहे ते आम्ही आपल्या बोटीवर इंजिन बसवले म्हणून आम्ही मेकॅनाइज झालो. मग आज हा जो उपोषण आम्ही कायद्याच्या विरोधात जो 3 जानेवारीपासून सुरू केला आहे, ह्या उपोषणाच्या विरोधामध्ये जे पारंपरिक म्हणून मच्छीमार येत आहेत, वेळोवेळी आंदोलन करत आहेत किंवा निवेदनं देत आहेत, त्यांनी आजही एक लाईटचा विषय घेऊन हा जा विषय त्यांनी मांडला आहे. त्याचा जो काही बिल येईल तो अधिकृतपणे भरण्यासाठी आम्ही संघटना तयार आहे. आणि एवढे मच्छीमार जे आज इथे आलेले आहेत हे पर्सिन व्यवसायावर अवलंबून असणारे हे मच्छीमार आहेत. ह्या सर्वांचं आमचं म्हणणं असं आहे की जे लोक आंदोलन करत आहेत त्यांची म्हणजे माहिती घ्यावी किंवा त्यांचा काही उलट तपास व्हा की ते पारंपरिक आहेत का, कारण आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये ट्रॉलिंग मच्छीमार जे आहेत, ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणारे जे मच्छीमार आहेत तेही त्याच्यामध्ये आहेत, तेही आमचा विरोध करत आहेत. हा कायदा त्यांनाही लागू आहे. आणि आज जे ही म्हणजे शांतता भंग करण्यासाठी हा जो कारस्थान त्यांनी रचला आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे, म्हणून ह्यांचा उलट तपास व्हावा. दरम्यान मागील 15 ते 20 दिवसांपासून या कायद्याविरोधात मच्छीमार मत्स्य विभागाच्या कार्यालयाबाहेर दर दिवशी उपोषण करीत आहेत आणि त्याला मच्छीमारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन कायदा जो पारित केला गेला तो हा सर्वप्रथम हा कायदा आहे जे संबंधित मच्छीमार आहेत त्यांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे होता, परंतु तसं न करता केवळ पर्सिनधारक जे आहेत त्यांना टार्गेट करून हा कायदा केले गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रॉलिंगला सुद्धाही हा कायदा केला गेलेला होता. कायदा करायला पाहिजे सर्व जे मुख्य प्रकारचे मासेमारीचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ डोलनेट, गिलनेट, पर्सिननेट, ट्रॉलनेट आणि हुक अँड लाईन, याच्यावर करायला पाहिजे होता. परंतु डोलनेट आणि ट्रॉलनेटला ह्या कॅटेगरीमधून किंवा ह्या कायद्यामधून वगळला गेलेला आहे. त्याचं मुख्य कारण काय आहे याच्या आधीही मी बोललोय, त्याच्यावर मी जात नाही. परंतु आज जो तथाकथित पर्सिननेटच्या विरुद्ध जे पत्रव्यवहार होतोय आणि ज्या प्रकारची एक कट कारस्थान रचला जातोय त्या संदर्भात मी बोलू इच्छितो की आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये जे सो कॉल्ड तथाकथित पारंपरिक म्हणून आमच्या पर्सिन धारकाच्या विरोधात ड्राफ्ट द्यायला आलेत, निवेदनं द्यायला आलेत, त्याच्यामधली लोकं ही नेमकी कोण आहेत, ती पारंपरिक नावाच्या खाली मोजली खरोखर कायद्याच्या दृष्टीने जात आहेत की न जात आहेत, याच्यामध्ये मुख्य मुळात जे अध्यक्ष आहेत, मुरकर म्हणून अध्यक्ष आहेत,
त्यांचं असं एक माहिती त्यांची पुढे येते की त्यांच्याकडे मोठी इंजिन म्हणजे 300 वरती हॉर्स पॉवर असलेली इंजिन आणि त्यांच्याकडे ट्रॉल नेटचा लायसन आहे, म्हणजे ते आधुनिक पद्धतीचे मासेमार आहेत आणि ट्रॉल पद्धतीची मासेमारी आपणाला माहिती आहे की किती घातक आहे. एकीकडे देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जात होता, परंतु रत्नागिरी येथील मच्छीमार मात्र आपल्या हक्कासाठी लढत होते. मच्छीमार हा गुन्हेगार, जय हो, समुद्र आमच्या हक्काचा, काय कुणाच्या बापाचा, समुद्र आमच्या हक्काचा, काय कुणाच्या बापाचा, हक्काचा, काय कुणाच्या बापाचा, मच्छीमार एकजुटीचा, जय हो, मच्छीमार एकजुटीचा, जय हो. रद्द झालाच पाहिजे मच्छीमार सुधारित नवीन कायदा. कायदे हे जनतेच्या हितासाठी करायचे असतात, मग आज शेकडो मच्छीमार रस्त्यावर उतरले असतानाही शासन प्रशासन मंत्री खासदार व आमदारांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, त्यांची भेट घेऊ नये हे योग्य नाही. नेते मंडळींनी उपोषण करीत असलेल्या मच्छीमारांची भेट घेऊन त्यांचे समज गैरसमज दूर केले पाहिजेत असे बोलले जात आहे. मच्छीमार आमचा महिलांसाठी, महिला आम्ही याच्यावर सर्व आमचा याच्यावर लढा आहे. अडचणीत आम्हाला पर्सनेट शिवाय आमचा धंदा नाही, उद्योग नाही, जे काय आहे ते पर्सनेटच आमचा, पर्सनेटवाल्यांचाच आम्ही मच्छी खरेदी विक्री किंवा आम्ही बाहेर बाहेर मासे नेऊन विक्री करतोय याच्यावरच आमचं पोट आहे आणि याच्यावरच आमचा अवलंब आहे. हे धंदा आम्हाला पाहिजे तर पर्सनेट चालू पाहिजेतच आणि पर्सनेट चालू राहणारच राहायलाच पाहिजे. आज 26 जानेवारी आहे, राष्ट्रीय दिन आहे, पण समस्त जो मच्छीमार आहे आज ह्या ज्या बोटींवर अवलंबून आहे त्याला उपासमारीची वेळ या शासनाने आणलेली आहे. म्हणून आज या राष्ट्रीय दिनानिमित्तच आम्हाला हे काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याची वेळ अस्लम शेख या मंत्र्यांनी आणलेली आहे. आमचं असंच म्हणणं आहे की बघा, ही लोक जर हजारो लोक जर समजा रोजंदारीसाठी जर मुकली तर त्यांना कोण शासन रोजगार देणार आहे काय, हेच आम्हाला शासनाला विचारायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत जे काय असलं ह्या याच्यामध्ये जे काही जाचक अटी लागल्यात कायद्यामध्ये त्या पूर्ण मागे घेऊनच मच्छीमारांना न्याय द्यावा अशी आम्ही थेट मागणी अस्लम शेख यांच्याकडे करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद नक्कीच सहकार्य करेल असे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. तर मी आज इथे जरी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून उपस्थित असलो तरी देखील माझे जे काही विचार, माझं मनोगत मी आपल्यासमोर ठेवणार आहे, मांडणार आहे, ते या एक जिल्ह्यातला तरुण या भावनेतनं या दृष्टिकोनातनं मी माझे विचार आज आपल्यासमोर ठेवतोय. त्यामुळे माझ्याकडे आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं भाषण चालू असते, आपण बघूनही तुम्हाला सुरुवातीला सर्वांना विनंती करतो. आपण नेहमी पर्यटनावरती बोलतो, पर्यटनावरती चर्चा करतो. माझ्या मते आपण आजची आपली चौथी पर्यटन परिषद आहे आणि या परिषदेला मी गेल्या वर्षी पण माझ्या वडिलांसहित अंबर हॉलमध्ये उपस्थित त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो. आपण नेहमी पर्यटन वाढ झाली पाहिजे, पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, पर्यटन अधिकाधिक हे आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे. रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात आयोजित चौथ्या शाश्वत पर्यटन परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाश्वत पर्यटन परिषदेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष विक्रांत जाधव, उद्योजक रमेश कीर, शाळीग्राम खातू किशोर धारिया आदी मान्यवरांचे स्वागत केले. उद्योजक रमेश कीर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी शासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे असे म्हणाले. प्रत्येक अधिकारी येतात, आता ते अधिकारीच असतात, ते आमच्यापेक्षा हुशारच असतात, खूप छान बोलतात,
चांगलं बोलतात, आमची स्तुती करतात, आम्ही छान काम करतो म्हणून शाबासकी देतात आणि घेऊन जातात. परत आमची प्रश्न तिथेच, आम्ही काय मागतो, आमची मुळात मागणी काय आहे. म्हणजे मी तर आता ठरवलेलं आहे, गेली 15-17 वर्ष या दोन फॅमिली ठेवलेले आहे आणि ते आम्ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून नंतर जतन करून ठेवणार. एक आहे गणपतीपुळ्याचा विकास प्रस्ताव आणि दुसरं आहे रत्नागिरी जिल्हा निहाय पर्यटन विकास. त्याच्या फायली पण म्हाताऱ्या झाल्या शासनाकडे देऊन की आमच्या जिल्ह्यात काय काय आहे. जे रिसबुड आता उरणतोय त्याच्यात आम्ही तर सिनियर आहे आणि हस्तांतरित केले तुम्ही करा. फक्त मी पॉझिटिव्ह एवढ्यासाठी आहे की मला एक माहिती आहे, हे ओरडण्याचं काम चालू ठेवायलाच पाहिजे. आम्ही गेलो, आम्ही ठरलो, आता ते आहे काय उदय आहे तो सुहास आहे आणि टीम तयार झाली आमची आणि आमच्यापेक्षा ती सोशिक नाही. आमची थोडी अपेक्षा मला जास्त आहे की काहीतरी होईल, जमेल, थोडस करता येईल. पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासन थोडस कुठेतरी दिसत पण व्हेरी सॉरी टू से या पर्यटन विकास या विषयात प्रशासन फार अभावाने दिसत. म्हणजे असं दुर्बिणीने शोधायला लागतं की प्रशासन कुठे आहे. या प्रसंगी संतोष कामेरकर, इंद्रजित नागेशकर, सुबोध गरुड, उदय लोध, सुधीर रिजबुड, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूर देसाई, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह उद्योजक, व्यापारी व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. अखेर कोकण रेल्वे मार्गावरून विजेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वेगाडी रत्नागिरीपर्यंत धावली असल्याने आज तरी विद्युतीकरणाचे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या डिझेल इंजिनवर धावत होत्या, त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. अखेर केंद्र शासनाने याची दखल घेत 3 वर्षापूर्वी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू केले. कोकण रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने विद्युतीकरणाचे काम सुरू असले तरी रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने सुमारे महिनाभर या मार्गावर मालगाड्या विजेच्या इंजिनवर धावत होत्या. शेवटी रोहा ते रत्नागिरी मार्गावर पहिली पॅसेंजर रेल्वेगाडी विजेच्या इंजिनवर धावल्याने कोकणवासियांनी समाधान व्यक्त केले आणि आता हळूहळू सर्व गाड्या विजेच्या इंजिनवर धावतील असे सांगण्यात आले. रत्नागिरी एसटी स्टँडच्या नवीन बसस्थानकाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल असा विश्वास परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. सर, नेमकं आता आज एसटी स्टँडची आपण पाहणी केली, काम बंद आहे, नेमकं काय विषय, काय दिसून आला आपल्याला? हे काम 2018 साली दिलं होतं 3 वर्षासाठी, परंतु साईट हँड ओव्हर व्हायलाच 1 वर्ष उशीर झाला आणि त्यानंतर कोविडच्या महामारीमध्ये त्यांचे बरेचसे मजूर बाहेर गेले, ते अजून आले नाहीत. पुन्हा त्यांची एक मागणी आहे की आम्हाला जे दर दिलेले आहेत ते जुन्या पद्धतीने दिलेले आहेत. तर या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये मी मुंबईला माझ्याकडे एक बैठक लावतो, संबंधित अधिकारी, आर्किटेक्ट, ठेकेदार या सगळ्यांशी बोलून प्रायोरिटी म्हणून हा डेपो मी सुरू करण्यासाठी प्रयत्न. पण लांजा आणि चिपळूणचं पण तीच आवाज असते. पहिलं सुरुवात इथून मी जे काम बंद पडलेलं आहे ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे डेपो आहेत या संदर्भातली बैठक दिली की त्या दिवशी मी लावतो. 26 जानेवारीला जिल्हावासी आणि गुड न्यूज असेल आपण समजूया का? मी माझ्याकडनं प्रयत्न करतो की ह्या रत्नागिरी जिल्ह्यातले एसटीचे सर्व डेपो चांगले सुस्थितीत असले पाहिजेत असा प्रयत्न माझा नक्की राहतो. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले असता
त्यांनी बंद अवस्थेत असलेल्या रत्नागिरी येथील एस टी स्टँडच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारे अत्याधुनिक एस टी स्टँडचे काम मागील 2 वर्षापासून रखडलेले असल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी पाहणी केली आणि काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. एस टी स्टँडचे काम का बंद पडले आहे याचा शोध घेता ठेकेदाराला हे काम आजच्या घडीला साहित्य व वाढलेल्या मजुरीमुळे परवडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी यावर योग्य तो मार्ग काढून काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल या दृष्टीने निर्णय घ्यावा. तसेच चिपळूण लांजा येथील बंद अवस्थेत असलेले एस टी स्टँडचे कामही लवकरात लवकर सुरू करावे असे प्रवासी वर्गात बोलले जात आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जात असतानाच रत्नागिरी येथील मच्छीमारांनी मात्र न्याय हक्कासाठी केले आंदोलन. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे फार जरुरीचे. जिल्हा परिषदही सहकार्य करण्यास तयार, अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे प्रतिपादन. अखेर कोकण रेल्वे मार्गावर धावली विजेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वेगाडी. कोकणवासियांचे स्वप्न झाले पूर्ण. आणि रखडलेल्या रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर सुरू केले जाणार, परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.